चवठे येथील सुखदेव शिवाजी माळी व्यवश तेहतीस यांच्या उघड्या घरात प्रवेश करून चोरट्यांनी हॉलमधील टिपॉयवर ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे माळी यांचे नातेवाईक आजारी असून ते सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांना पाहण्यासाठी माळी आणि त्यांचे भाऊ सकाळी साडेआठ वाजता दुचाकीवरून गेले होते घरी त्यांची आई होती त्याही पाठीमागील दरवाज्याकडे भांडी घासत बसल्या होत्या घराचा मुख्य दरवाजा उघडाच होता याची सं याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला हॉलमध्ये टिपाईवर अडीच सोळ्यात सोन्याचे दागिने ठेवले होते ते आणि लंपास केले माळी यांच्या आई भांडी घासून आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला याची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा शोध सुरू केला